नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खरे आदिवासी कोण हा वाद पेटला. खरे आदिवासी कोण यासाठी नांदेड जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. आंध, गोड, बिल, नाईकवाड, परधान, कोलाम, पारधी आदिवासी जमातीचा नुकताच नांदेडमध्ये महामोर्चा निघाला. त्यात आता मुनेर, वारलू, कोळी, महादेव, ठाकूर, ठाकर, तडबी समाजाचा मूळ आदिवासी आहोत असा दावा टोकत 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा मुनेर, वारलू समाजाचे नेते सुरेश आंबुलगेकर व महादेव कोळी समाजाचे आनंद रेजितवाड, रामचंद्र भोईनवाड, मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असून यात लाखोच्या संख्येने आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची माहिती आंबुलगेकर यांनी दिली आहे. या निमित्तानं आम्ही येत्या 30 नोव्हेंबरला मनेर, वारलू, कोळी, महादेव, ठाकूर, ठाकर, तडवी आणि राजगोंड या सर्वांनी मिळून हे आमचे अन्यायग्रस्त मूळ आदिवासी आहेत. हे अन्यायग्रस्त मूळ आदिवासीचा मोर्चा 30 नोव्हेंबर रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत. मोर्चामध्ये सगळ्या समाजाचा सहभाग आहे. या सर्व समाजांचा 2-4 म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत की आमच्यावर होत असलेला जो अन्याय आहे ह्या विशिष्ट जमातीच्या लोकांनी आणि काही अधिकाराचा गैरवापर करून या लोक आमच्या लोकांवर अन्याय केला जात आहे, या अन्यायाच्यासाठी वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यावर मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये आम्हाला जे कोणी बोगस म्हटलेलं आहे त्यांना आम्ही त्याच्यामध्ये आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू की आम्ही बोगस नसून आम्ही 1950 राष्ट्रपतीच्या आदेशाप्रमाणे आमच्या जमातीचं नावाचा उल्लेख आहे, एरियाचा उल्लेख आहे, या जिल्ह्यात राहतात असा उल्लेख आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यामध्ये म्हणजे नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे. शिवाय आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयाचे निर्णय आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, हायकोर्टाचे निर्णय आहेत, समितीचे निर्णय आहेत. असं असतानाही आम्हाला बोगस म्हटलं जाते हा आमचाही अपमान आहे आणि शिवाय न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे. हे सुद्धा फार चुकीचं आहे आणि अशा तऱ्हेचं हे वक्तव्य करून दोन भिन्न जमातीमध्ये एक जाती तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक या ठिकाणी करत आहेत, काही नेते ठिकाणी राजकीय स्वार्थासाठी करत आहेत. यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये अन्याय आम्हाला सहन केलं जाणार नाही. नांदेडहून दीपक बावस्करसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.